I came across one quotation. The difference between ordinary and extraordinary is that little extra. आणि तेव्हाच मी ठरवलं की दॅट लिटिल एक्स्ट्रा आपण बनायचं आणि मला वाटतं मी ते बनलोय. नमस्कार, मी चंद्रकांत गोविंद भिडे. 30 वर्ष मी स्टेनोटायपिस्ट म्हणून बँकेमध्ये काम केलं आणि गेली 50 वर्ष मी टाईपरायटरवर पोर्ट्रेट्स, पिक्चर्स आणि चित्र काढत आहे आणि हे माझं काढणं आता अव्याहत चालू आहे आणि हे असंच चालू राहणार. एक दिवशी काय झालं, साहेबांनी मला सांगितलं की चंद्रकांत, इंटरकॉमची लिस्ट आहे ती तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला काढून टाईप करून दे. सहज मनात आलं की आपण वेगळ्या तऱ्हेने जरा काहीतरी करूया, म्हणून मी ती इंटरकॉमची लिस्ट टाईप करताना मी तो टेलिफोनच्या आकारातच टाईप केला, त्यामुळे त्या ह्याला गेटअप आला खूप आणि सगळ्यांना आवडलं ते आणि तिथून ह्या माझ्या टायपिंगच्या चित्र काढण्याच्या ह्याला सुरुवात झाली. टाईपरायटर हे मशीन स्थिर आहे, ह्याच्यावर आपल्याला कागद फिरवायला लागतो आणि प्रत्येक वेळेला कागद फिरवताना म्हणजे अंडरलाईन डॅश ह्या चिन्हांचा वापर करून तो कागद फिरवून फिरवून मग ते चित्र काढायला लागतं. आपण टाईप केलं की टाईपरायटर पुढे जातो, तो पुढे जाऊन द्यायचा नाही, ओव्हरलॅप करायला एकावर एक ते स्ट्रोक आले पाहिजे. टाईपरायटरमध्ये जो रॉड आहे तो असा धरून ठेवायला लागतो. ह्याच्यामध्ये मी एक बटालियन काढले, म्हणजे मी करू शकतो ती बटालियन. त्याच्यामध्ये काय असतं, पहिल्यांदा तुम्ही @ ची एक सगळी लाईन मारून घ्यायची, झालं, म्हणजे त्याचं ते अंग घ्यायचं. मग नंतर स्मॉल हँड आहे, ते जर असं ॲडजस्ट करून तो हँडचा वरचा भाग आहे ते असं डोकं येईल, परत ते परत हळूच खाली घेऊन W मारायचा की ते दोन पाय आल्यासारखे होतात आणि मग इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा आणि मग ते परत तिकडे मारायचं, म्हणजे जणू काय सॉक्स किंवा बूट घातलेत असं. आणि नंतर स्ट्रोक घ्यायचा, स्लॅन्टिंग स्ट्रोक, आणि तो मारला की जणू काय हातात तलवार किंवा बंदुकी वगैरे. आणि असं तेव्हा तुम्ही बघता तेव्हा असं वाटतं, अरे यार बटालियन मस्त दिसते ते. मी जेव्हा सचिन तेंडुलकरचं चित्र काढत होतो जेव्हा सचिन यंग असताना, तर त्यावेळेला सचिनचे कुरळे केस होते. अरे म्हटलं आता हे कुरळे केस कसे काढायचे, पण तेवढंच मी बघितलं त्याच्यामध्ये @ एक खूण आहे, त्या @च्या खुणेचा वापर करून ते एकमेकात घुसवून ते असं असं करून मग मी ते सचिनचं ते चित्र काढलं आणि ते बघितल्यानंतर मग आपल्यालाच मजा वाटते, अरे त्याला कसं काय सुचलं होऊन जातं असं काही. सचिनला एकदा वानखेड्यावर मी भेटलो होतो. सचिन वॉज गोईंग थ्रू अ बॅड पॅच. सचिनला म्हटलं, मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी असं असं आहे आणि मी तुमचं टाईपरायटरवर चित्र काढलं आहे, तर त्यांनी मग ते बघितलं असं करून मला चांगलं आहे म्हणून असं करून सही करून दिली. तर मी त्यांना त्यावेळेला म्हटलं की सचिन, यू आर गोईंग थ्रू अ बॅड पॅच. तर म्हटलं दिस फोटोग्राफर इज बिंग यू गुड लक. आणि मला अजून आठवत आहे की त्या फोटोनंतर सचिन रिटायर होईपर्यंत कधी फेल गेलाच नाही, म्हणजे खेळतच होता. एक दिवशी एक्झिबिशनच्या उद्घाटनाला मारिओ स्वतः आले आणि त्यांनी एक्झिबिशन बघितलं आणि ते जाम खुश झाले. मला म्हणाले, लॉट ऑफ एफर्ट्स यू हॅव टेकन फॉर दिस. आणि त्याच्यावर मग त्यांनी मारिओ असं टायपिंग करतायत असं दाखवलंय आणि त्याच्यात असं त्यांना घाम फुटलं आणि ओनली भिडे कॅन ड्रॉ विथ अ टाईपरायटर असं करून त्यांनी ते लिहिलं. आणि ते माझ्या हातात देताना मला त्यांनी सांगितलं की चंद्रकांत, नाव आय विल बी शिफ्टिंग टू गोवा, तर मी गोव्याला जाणार, तर आय वुड लाईक टू हॅव माय कॅरिकेचर डन बाय यू ऑन द मॅन्युअल टाईपरायटर विथ युअर सिग्नेचर. सही करताना अक्षरशः माझा हात कापत होता, एवढ्या मोठ्या माणसाला द्यायचं. मारिओनी माझं पहिलं प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि नंतर मग मी माझं दुसरं एक्झिबिशन केलं. अशी जवळजवळ माझी 12 एक्झिबिशन सोलो झाली, म्हणजे एकट्याची. मला पुण्यातला एक प्रसंग अजून आठवत आहे की माझं एक्झिबिशन चालू असताना दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर आले, 2-4 पोलीस आणि इन्स्पेक्टर. मी म्हटलं, बाप रे, काय माझ्या ते चित्रं आली आजकाल, तुम्हाला माहिती आहे चित्रं ही आवडली नाहीत कोणाला की लोक लगेच बंद करा अमुक, तर ते झालं की काय ते बघून वगैरे आले आणि मला म्हणाले, तुम्ही चंद्रकांत भिडे का? तर म्हटलं हो. आणि मला आयुष्यात मला मिळालेली ग्रेटेस्ट कॉम्प्लिमेंट आणखीन काय असेल, ते 3 पावलं पाठी गेले, पुढे आले 3 पावलं आणि मला एक सॅल्यूट केला त्यांनी, दिस सॅल्यूट इज टू युअर आर्ट. ह्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांचं त्यांनी दिलेलं हे कौतुक आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. 1967 साली जेव्हा मी युनियन बँकेत जॉईन झालो, तर जॉईन झाल्यानंतर 2-3 महिन्यातच मला हा नवीन टाईपरायटर मिळाला. जवळजवळ 30 वर्ष सर्व्हिस करून मी 1996 साली VRS घेतली. माझ्या फेअरवेलला जवळजवळ 600-700 लोक आले होते बँकेचे. एवढे लोक साध्या माझ्यासारख्या एखाद्या टायपिस्ट क्लार्कच्या फेअरवेलला येतात,
आणि चेअरमन बँकेचा प्रिसाइड ओव्हर करतो म्हणजे. आणि मग त्यांनी भाषण करताना सांगितलं की आय विल बी द मिसिंग वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ मारे चंद्रकांत. आणि यस्टरडे ही मेट मी अँड ही मेड अ स्मॉल रिक्वेस्ट दॅट ही वूड लाईक टू परचेस टाईपरायटर विच ही इज युझिंग फॉर सो मेनी इयर्स, बट आवर जॉनी सेज नथिंग डुईंग, वी कॅनॉट सेल बिकॉज इट्स अ गव्हर्नमेंट प्रॉपर्टी. वॉट रबिश, आय एम अलाविंग टू परचेस दिस टाईपरायटर चंद्रकांत फॉर 1 rupee. सो ऑलमोस्ट इट वॉज गिफ्टेड टू मी. मला वाटतं माझ्या आयुष्यात मला मिळालेली ग्रेटेस्ट गिफ्ट आहे तो माझा हा टाईपरायटर. एक दिवशी मारिओ मिरांडा आणि मी गप्पा मारत असताना मला म्हणाला, चंद्रकांत द डे विल कम वेन यू विल कम आउट विथ युअर ओन बुक. ते पुस्तक तयार आहे पण मारिओ नाही आहेत. जगातील वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजच्या लायब्ररीजमध्ये वगैरे आणि भारताच्या लायब्ररीजमध्ये वगैरे हे पुस्तक पाठवायचं की ज्या ह्यानी कळेल की भारतामध्ये सुद्धा एक माणूस असा आहे की जो आज इतके वर्ष टाईपरायटरवर चित्र काढते आणि अजूनसुद्धा ते अभ्यास चालू आहे.